वरून हा चेंडू खेळून काढला. मात्र शत्रक्षर दूर वरून येणारा रामदास मात्र त्याच्या अबाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला सीमापार. या वेळेस आला या चौकार. कबर्ड रायच्या डोक्यावरून हा चेंडू खेळून काढला शत्रक्षक मात्र प्रेक्षक बनला गेला. या वेळेस क्रॉस द लाईन फटका सजवलाचा प्रयत्न इथं केला गेला होता. इथं षट क्रमांक पहिलं संपला गेलं या आणि धावफलकाचा जर विचार केला गेला तर 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. स्क्वेअर आणि या स्क्वेअरच्या मारणे एक धाव फलकात भर पडली जाते. एक धाव रामदास यस गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्ती पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं. ओ या वेळेस आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू जाणार वन बाउन्स सीमापार. या वेळेस प्रमोदच्या बॅटमध्ये येतो या एबन क्वालिटीचा हा चबकार. या चबकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकावलं जाते. धावफलका बरं दाबा या वेळेस 15 दाबा नक्कीच चांगली गोलंदाज सॉरी फलंदाजी या वेळेस प्रमोदच्या माध्यमातून आपण पाहतो. या नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढला होता. या वेळेस वन बाउन्स चेंडू मात्र सीमापार झाला मात्र शतरक्षकाच्या बाकीच्या बाहेर चेंडू निघून गेला चबकार. ओ या वेळेस देखना फटका नक्कीच अतिशय सुरेख फटका होता. या फटक्यामध्ये नजाकत ताकद देखील लावली गेली होती. सेंडू वन बाउन्स सीमा पार पुन्हाशा इथे येणार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय इथेशी प्रमोदच्या बॅट मधून नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 19 धावा धावफलकावरती. या वेळेस पंच दंडित करतील नक्कीच. खूपच टप्पा खाल्यानंतर खूप प्रमाणात उसळी घेतली गेली या बॉलने आणि हा चेंडू मात्र इथे येणार वाईड. एक स्क्वेअरचा मार एक अवंतर धाव अवंतर धाबेने धावफलकावरती भर पडली जाते. 20 धावा या वेळेस धावफलकावरती. ओ या वेळेस नक्कीच म्हटलं होतं प्रमोद हा एक स्फोटक फलंदाज आहे. त्याच्या बॅटनं मधून मोठे फटके नेहमीच पाहायला मिळतात आणि तेच काम या मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रमोदच्या माध्यमातून चालू आहे. नक्कीच या वेळेस देखील आला या षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक 26 धावा या वेळेस धावफलकावरती प्रमोद. ओ हो क्या बात आहे. या वेळेस देखील खूप मोठा प्रहार आणि इथे येतो षटकार पुन्हाशा प्रमोदच्या बॅटमधून. मी म्हटलं होतं एक स्फोटक फलंदाज आहे आणि नक्कीच त्याची फलंदाजी मैदानाच्या आत आपण अनुभवत असाल तोच प्रमोद नक्कीच. पूर्वा थोडा लक्ष असू द्या
तर बॅक टू बॅक दोन षटकार प्रमोदच्या बॅटमधून. दहा फलकाचा विचार जर केला गेला तर 32 धावा अध्यापर्यंत दहा फलकावर लागल्या गेल्या. अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक असतील. हो या वेळेस स्ट्रेट ड्रा फटका, या वेळेस देखील येणार बॅक टू बॅक तिसरा षटकार. काय फलंदाजी केली जाते हे प्रमोदच्या माध्यमातून. मात्र आपण पाहत असाल नक्कीच खूप सुरेख. यस नो इथे गोलंदाजाला केलं जाते दंडित. नक्कीच गोलंदाज मात्र प्रेशर मध्ये असेल. या वेळेस बॅक टू बॅक तीन चेंडूवर तीन मोठे फटके आलेत. या वेळेस चेंडू हाताळलाय नो, या पुढचा चेंडू पूर्णपणे फ्री हिट असेल. आणि समोर फलंदाज देखील तितकाच ताकदीचा प्रमोद, त्याचा फायदा इथं घेता आला नाहीये. नक्कीच षटक क्रमांक दुसरा इथं संपलं गेलं. धावफलकाचा विचार जर केला गेला 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अविनाश नक्कीच या वेळेस व्यक्ती दुसरं सांगे कोट्यातलं तिसरं षटक. गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज अविनाश आडवे बॅटने चेंडूला ट्रॅव्हल केलं. चेंडू काली क्षेत्ररक्षक येणार उचल फेक करणार. आणि या वेळेस तत्पूर्वी इथे होतील एक धाव पूर्ण, एक धाव्याने धावफलक 40 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. स्ट्राईक एंडला आता मोठा फलंदाज. ओ या वेळेस फुलटॉस चेंडू आणि हा लॉलीपॉप चेंडू या प्रमोद साडी. प्रमोद मात्र त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय. या वेळेस देखील मोठा प्रहार चवडबला गेलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या वेळेस आला या प्रमोदच्या बॅटमधून पुन्हा एक षटकार. आणि या षटकाराने धावफलक 46 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू होता, गोलंदाजाने चुकी केली आणि त्याचा फायदा पूर्णपणे फलंदाजाला मिळाला गेला. या वेळेस निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर इथं कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते अविनाश या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओ या वेळेस देखील गोलंदाजाला हे ठाऊक आहे की फुलटॉस चेंडू वरती चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतो वारंवार. मात्र तरी देखील या वेळेस देखील पुन्हा फुलटॉस चेंडू प्रमोदच्या बॅट मधून. हा एक हाय क्लास षटकार अतिशय सुरेख. बावन धावा धावफलकावर लागले गेलेत. या वेळेच स्ट्रेट ड्राईव्ह फटका झाला. या वेळेस इथे येईल एक धाव, एक धावेच्या मदतीने इथे धावफलक 53 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट केली गेली. या वेळेस स्ट्राईक एंडला अतिशय हा फलंदाज असेल. ओ
षटक क्रमांक तिसरं इथं संपलं गेलं या. आणि दफलकाचा जर विचार केला गेला तर 53 दाबा दफलकावर लागल्या गेल्यात. आधीपर्यंत 3 षटकांचा खेळ इथं संपला गेला या. धावांचा विचार केला तर खूप धावा आधीपर्यंत स्कोरबोर्डवर जोडल्या गेल्यात. अजूनही 2 षटकं आणि ते किती धावा इथं एकवटल्या जातील हे पाहायचं आहे मात्र इथे. आता यावेळेस पुढचा गोलंदाज गोलंदाजी ट्रेकवर नक्कीच पुन्हाशा प्रमोदच्या बॅटमधून आला हा सबकार. या सबकाराच्या मदतीने धावफलक 57 धावा धावफलकावरती. विश्वास हा गोलंदाजाचं स्वागत मात्र केलं गेलं. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला गेला या प्रमोद या फलंदाजाने पुन्हाचा. ओ या वेळेस षटकार नक्कीच. या वेळेस नक्कीच एक स्क्वेअरचा मारा एक अवंतर धाव इथे जोडली जाते. एक अवंतर धाबेने धावफलक 62 धावा धावफलकावरती. ओ एक अकूट टप्प्याचा चेंडू जशी हाताळला गेला होता पॉईंट रिझन त्याचे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू निघून गेला सीमापार. सबकार या वेळेस 14 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष मात्र इथं प्रमोदच्या बॅटमधून. अतिशय सुरेख फलंदाजी आद्यापर्यंत तर फलंदाजाने बॅट आपली बरोबर. यस नक्कीच धन्यवाद. अतिशय सुरेख या मैदानावर तिसरा अर्धशतक मात्र इथं जमवलं गेलंय प्रमोदच्या माध्यमातून. आद्यापर्यंत 2 शतकाने इथं मात्र अर्धशतक जमवले गेले होते. या वेळेस प्रमोद देखील इथं आपला अर्धशतक पूर्ण करत असताना चांगले फलंदाजी मी म्हणेन. नक्कीच या मी म्हटलो देखील होतो या फलंदाजामध्ये तितकी क्षमता आणि हा स्फोटक फलंदाज आहे आणि ते इथं सिद्ध करत असताना. ओ या वेळेस फुल टॉच चेंडू आणि त्याचा पूर्णपणे समाचार इथं घेतला गेला या. चेंडू जाणार सीमापार. आतिशच्या बॅटमधून आला हा अतिशय सुरेख षटकार. धावफलकाचा विचार जर केला गेला 73 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात.
अस चेंडूला ट्रॅव्हल केलं आंब्याच्या झाडाच्या वरून चेंडू निघून जाणार सीमा पार, पुन्हा शातीच्या बॅटमधून दुसरा आला या षटकार. या षटकाराने मात्र षटक क्रमांक चौथा इथं संपला गेला. या धावफलकाचा विचार केला तर 79 धावा धावफलकावर लागला गेला. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी इथे. तर जर दोन फलंदाजांची पार्टनरशिपचा विचार केला गेला तर 23 बॉल आणि 77 धावा ची पार्टनरशिप इथं केली गेली. अतिशय सुरेख फलंदाजी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप एकमेकाला सुरेख रीते इथेशी कॉम्बिनेशन इथं बघायला मिळाला. तर नक्कीच उत्तम दोरे साहेब इथे आला असेल तर स्टेजवर याचं ओ वरती चेंडू आकाशात मात्र जितकी उंची तितकी लांबी देखील. अतिशय सुरेख पुन्हा एकदा प्रमोदच्या बॅटमधून आला हा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक 85 धावा धावफलकावरती. यावेळेस गोलंदाजाचा विचार केला गेला तर स्लोगरचं षटक, शेवटचं षटक, अनमारीचं षटक आणि या षटकावरती गोलंदाज व्यक्तिक पहिलं सांगी कोटेल शेवटचं षटक. आणि या षटकात गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजित. यावेळी अजितवरती मोठं प्रहार पहिल्या चेंडूवर केलंय स्वागत षटकाराच्या माध्यमातून. ओ स्लो वर्मन नक्कीच विकेट. यस अतिशय सुरेख इथे खेळी चालू होती, चांगली फलंदाजी येत होती, हलकीशी एज लागली गेली होती. मात्र यावेळेस स्वतः फलंदाज मात्र आपलं विकेट तर यस प्रमोदच्या माध्यमातून चांगली खेळी 58 धावा.